तर 1.3 एक्सरसाइज ना, 3 मधला सेकंड क्वेश्चन आहे, 1.3 मधला दुसरा प्रश्न आहे. यामध्ये काय दिलंय की आपल्या समोर एक असा त्रिकोण एबीसी आहे, राईट अँगल ट्रायंगल एबीसी. कुठला आहे राईट अँगल ट्रायंगल एबीसी? काटकोन त्रिकोण एबीसी आहे. तर या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये आपल्याला दिलंय डीई लंब एसी. डीई लंब एसी दिलाय, डीई परपेंडिक्युलर एसी आपल्याला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर एडी दिलाय, हा एडी 6 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याचबरोबर एबी दिलाय 12 सेंटीमीटर दिलाय. आणि हा एसी दिलेला आहे 18 सेंटीमीटर. आणि काढायचे एई काढायचे. नीट जर पाहिलं आपण एडीचा विचार केला तर एडी काय, हा जो छोटा जो काटकोन त्रिकोण आहे त्याचा कर्ण आहे, त्याचा हायपोटेन्यूस आहे एडी. एबीचा विचार केला तर एबी काय बाबा, हा जो मोठा जो काटकोन त्रिकोण आहे एबीसी, त्याची एक बाजू आहे, साईड आहे त्याची, राईट अँगल ट्रायंगल एबीसी. यानंतर एसी जर पाहिलं तर तो हायपोटेन्यूस आहे मोठ्या ट्रायंगलचा, बरोबर. आणि काय काढायला सांगितले, एई काढायला सांगितले, या छोट्या त्रिकोणाची बाजू काढायला सांगितले, साईड ऑफ दिस स्मॉल ट्रायंगल. ओके, म्हणजे आपल्याला दोन त्रिकोणांच्या संदर्भात इथं काहीतरी आहे. म्हणजे दोन त्रिकोणांच्या तीन बाजूंची मापे दिलेली आहेत, चौथी बाजू काढायची, बरं ना. म्हणजे प्रथम दोन्ही त्रिकोणांच्या मुळे 6 बाजू झाल्या, त्यापैकी 3 दिलेल्या आहेत, चौथी बाजू काढायची. म्हणजे 6 साइड्स मधून टोटल 3 दिल्यात आणि फोर्थ काढायचे. तर अशा टायमाला आपण काय केलं पाहिजे की दोन त्रिकोण जे आहेत ते समोरच दाखवायचे, टू ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दाखवायचे. आणि समोरच त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात या गुणधर्माचा वापर करून सोडवायचा, बरोबर ना. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल्स या प्रॉपर्टीचा युज करून आपल्याला काय काढायचे, एई काढायचे. आता कशी, सुरुवातीला हे जे दोन ट्रायंगल आहेत ते आपल्याला सिमिलर दाखवायचे. मग दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी दोन त्रिकोण समोरच दाखवायचे. ते दोन त्रिकोण समोरच दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, कसोट्यांचा वापर करतो, टेस्टचा वापर करतो, बरोबर ना. तर याच्यामधली सर्वात महत्वाची टेस्ट जी आहे ती कोको कसोटी आहे, अँगल अँगल टेस्ट आपण तिला म्हणतो, एए टेस्ट. त्याच्यामध्ये कुठलेही दोन कोण जे आहे ते एकरूप दाखवायचे, दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवायच्या, बरं ना. पेअर्स ऑफ टू अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आणि दोन ट्रायंगल जे आहेत ते एए टेस्टनुसार सिमिलर दाखवायचे. दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समोर दाखवायचे. तर बघूयात आपण कुठले दोन त्रिकोण आहेत इथं. त्रिकोण आपण काय करू, त्रिकोण एबीसी, ट्रायंगल एबीसी हा मोठा त्रिकोण, बरोबर. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल, त्रिकोण एबीसी आणि दुसरा कुठला आला, एईडी अँड ट्रायंगल एईडी. म्हणजे त्रिकोण एबीसी व त्रिकोण एईडी मध्ये, बरोबर. या दोघांमध्ये जर पाहिलं, नाव लिहिताना लक्षात घ्या, ए बी सी घेतलंय मी, बी राईट अँगल ना मध्ये घेतलंय, काटकोनाला मध्ये घेतलंय, बरोबर. आणि दुसरा जो आहे एईडी, इथं पण काटकोनाला मध्ये घेतलंय, एडीई नका करू, एईडी करा. आता या दोन त्रिकोणांमध्ये जर का आपण विचार केला तर या दोन त्रिकोणांमध्ये काय काय एकरूप दिसतंय, कुठले कोण एकरूप दिसतात, विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, कुठल्या कोणांची जोडी बघा. हा इथं 90 मापाचा आहे ई, आणि इथं बी 90 मापाचा आहे, बरं ना. हा ई 90 डिग्री, बी 90 डिग्री, दोघजण एकरूप आहे, 90-90 मापाचे. म्हणून लिहू शकतो कोण ए बी सी, बी म्हणजे बीचं पूर्ण नाव लिहायचं, ए बी सी अँगल ए बी सी, कोण ए बी सी एकरूप, म्हणजेच कॉन्ग्रुएंट अँगल ए ई डी पूर्ण नाव ए ई डी. कारण काय बाबा, तो काटकोन आहे, काटकोन आहे, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो राईट अँगल, कारण तो काय काटकोन आहे, राईट अँगल. हा झाला पहिला पॉइंट. दुसरी कुठल्या कोणांची जोडी एकरूप आहे बघा, ए बी सी मध्ये ए येतो, मोठ्या त्रिकोणामध्ये ए येतोय, हा. आणि ए ई बी मध्ये पण ए येतोय पूर्णपणे, म्हणजे ए जो आहे तो दोन्ही त्रिकोणांमध्ये येतो, दोन्ही ट्रायंगल्स मध्ये येतो. म्हणून आपण लिहिणार अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल ए, कारण याला म्हणतो कॉमन, म्हणजे सामायिक कोण, सामायिक कोण म्हणजे कॉमन अँगल, कॉमन अँगल. मग आता दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहे, टू अँगल्सचे जे पेयर्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे अँगल अँगल कोण कोण. म्हणून आपल्याकडे दोन ट्रायंगल आहे, ट्रायंगल एबीसी
सिमिलर ट्रायंगल एईडी, त्रिकोण एबीसी समोर त्रिकोण एईडी, कुठली कसोटी? कोको कसोटी, कोला नाही, कोको कसोटी, बरोबर। त्यालाच आपण म्हणू अँगल अँगल टेस्ट, बरोबर। म्हणजे दोन त्रिकोण समोरच झाले, टू ट्रायंगल्स आर सिमिलर, मग आपण काय करू शकतो, समोर त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल काय झालं बाबा, ए बी अपॉन ए बरोबर ए बी छेद ए इज इक्वल टू बी सी अपॉन ई डी, बरोबर ना, दुसरी तिसरी बी सी अपॉन ई डी, बी सी छेद ई डी, आणि त्यानंतर काय आलं, ए सी छेद ए डी, ए सी अपॉन ए डी, ए सी अपॉन ए डी, ए सी छेद ए डी, काय येणार बाबा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, पूर्ण वाक्यात लिहायचं परीक्षा। म्हणून आता ज्याच्या ज्याच्या किमती दिल्यात त्या आता टाकत, ए बी दिले का, ए बी बारा, ए बी च्या जागावर बारा ट्वेल्व, आपण ए दिले का नाही दिले काढायचे बाबा, मग चला ए जसं त्या तसा, बी सी दिले का नाही दिले, ई डी दिले का नाही दिले, म्हणून बी सी आपण ई डी जसं त्या तसं, ए सी किती दिले 18 18, ए डी किती दिलेली आहे 6 6, बरोबर। याची काय आवश्यकता नाहीये, त्याला घरी पाठवून द्या, जा बाबा घरी, मग काय 12 अपॉन ए इज इक्वल टू 18 अपॉन 6 18 6 6 के 6 6 3 18 बरोबर ना, मग काय झालं बाबा आपल्याकडे 12 भागिले ए 12 अपॉन ए इज इक्वल टू 3, इथे खाली काय नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 इंटू ए काय झालं 3 ए, 3 गुणिले ए 3 ए बरोबर, 12 एक 12 12 इंटू 1 12, ए काढायचं ए राहितच ठेवू, 12 पण तिथंच, 3 मल्टिप्लाय तिकडे गेले मल्टिप्लाय गुणिले तिकडे गेले भागिले भागिले 3 डिवाइडेड बाय 3, ए इज इक्वल टू 3 6 12 म्हणजे 4 सेंटीमीटर, ए आपल्याकडं आलेली आहे, ओके।